पंकजा मुंडे यांनी बॅनरवर विनायक मेटे यांचा उल्लेख टाळावा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी ही मागणी केली आहे. बॅनरवर शिवसंग्रामचा उल्लेख टाळण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या बॅनरवर शिवसंग्राम आणि दिवंगत विनायकराव मेटे यांचा फोटो मित्रपक्ष म्हणून वापरलाय. मात्र यावर आता महायुतीचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसंग्रामनं शिवसंग्रामच्या नावासह दिवंगत विनायकराव मेटे यांच्या फोटोविषयी आक्षेप घेतलेला आहे. तर आपण पाहूया आताची महत्त्वाची बातमी. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी केलेली आहे. पंकजा मुंडे यांनी बॅनरवर विनायक मेटेंचा उल्लेख टाळावा, त्यांचा फोटो वापरू नये असा आक्षेप त्यांनी नोंदवलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेटे साहेबाचा फोटो आणि शिवसंग्रामचं नाव कुठेही लोकसभेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येत नाही आहे. आणि जाणून बुजून बीडमध्ये खोडसाळपणाने साहेबाचा फोटो आणि नाव हे वापरण्यात येत आहे. मागच्या पंचवार्षिक योजनेला ज्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंग्रामचं नाव आणि साहेबाचा फोटो वापरला होता, परंतु बीडमध्ये मुंडे भगिनींनी हा जाणून बुजून टाळला होता. यावर्षी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे केलं जातं.